नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. प्रत्येकाई आपल्या मुलाच्या सुखासाठी वाटेल ते करते, त्याच्या आवडीनिवडीच्या प्रामुख्याने विचार करते, मुलासाठी काबाड कष्ट करते. अशाच एका आईची प्रेरणादायी गोष्ट समोर आली. एकीकडे मातृत्व आणि दुसरीकडे खाकी वर्दीचं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील त्यांचं भरभरून कौतुक केलंय. डीएसपी मोनिका सिंह असं या महिला अधिकारीचं नाव आहे. त्यांच्या शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. याचवेळी आपल्या 1.5 वर्षाच्या लेकीचं देखील जबाबदारी असल्याने त्या लेकीला घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचल्या. मोनिका सिंह यांनी करिअर बॅगमध्ये 1.5 वर्षाच्या मुलीला ठेवून ती आपल्या शरीराला बांधली. मातृत्व आणि कर्तव्य एकत्रितरित्या बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून मुख्यमंत्र्यांना देखील राहावलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंह यांच्याशी संवाद साधला, त्यांच्यासोबत फोटो काढले आणि आपल्या ट्विट अकाउंटवरून ते शेअर केले आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी फोटो ट्विट करून महिला अधिकाऱ्यांची स्तुती केली आहे. अलिराजपूर भेटीदरम्यान मी डीएसपी मोनिका सिंह आणि त्याच्या 1.5 वर्षाच्या मुलीला पाहिलं. कर्तव्याप्रती त्यांचं समर्पण कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशला तुमचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चिमुकलीला खूप खूप आशीर्वाद देतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य निभावायचं होतं. मी आपल्या मुलीला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सेवेला गेली, कारण मला धारपासून 145 किमी दूर अलिराजपूरला जायचे होते. मंगळवारी सकाळी जेव्हा मी आपल्या ड्युटीवर यायला निघाले तेव्हा माझी मुलगी ही झोपेतून उठली आणि सोबत येण्याचा हट्ट धरू लागली. मग मला त्यावेळी खूप भावनिक व्हायला झालं. मला एक आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि एक पोलीस अधिकारी म्हणून माझे कर्तव्य निभावायचं होतं. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासचा नमस्कार.